तर इथे नांदेडमध्ये एसटी चालकानं विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. 5 महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं टोकाचं पाऊल उचलले. गंगाधर येवतीकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मागील 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या संपामुळे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या नांदेडच्या एका एसटी चालकानं विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. ही हृदयद्रावक घटना मुखेड तालुक्यातील येवती येथे घडली आहे. गंगाधर मारुती येवतीकर असं आत्महत्या केलेल्या एसटी चालकाचं नाव आहे. 5 महिन्यांपासून पगार होत नाहीये. गावाकडे केवळ 20 गुंठे शेती आहे. यातून कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा? या विवंचनेतून गंगाधर येवतीकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे.